हॅलो टू ऑल फ्रेंड्स, कसे आहात सगळे? रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना? रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करूया. ऐकूया आजचं विचारधन. विरोधक हा असा गुरु आहे जो तुमच्या कमतरता परिणामांसहित दाखवून देतो. हा विचार होता वपू काळे यांचा. आत्ताचा क्षण पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो. यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात. जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट. आजच्या म्हणजेच 24 मार्चच्या दिनविशेष या सत्रात हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा केला जातो. क्षयरोग हा एक जीवाणूजन्य आजार आहे. क्षयरोग हा आजकाल बहुधा पूर्ण बरा होणारा आजार आहे. हा आजार मायकोबॅक्टेरिया या प्रकारच्या जीवाणूंमुळे होत असतो. त्यातील मुख्यत्वे मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस या प्रकारामुळे माणसाला क्षयरोग होतो. यात मुख्यतः 75% रुग्णांमध्ये फुफ्फुसांना बाधा होत असते. क्षयरोग हा मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस नावाच्या जंतूमुळे होणारा अत्यंत संसर्गजन्य असा रोग आहे. 1882 साली डॉक्टर रॉबर्ट कॉक यांनी क्षयरोगाच्या जीवाणूंचा शोध लावला. त्यांचा प्रबंध जागतिक शास्त्रज्ञांच्या परिषदेत मांडला व त्यास दिनांक 24 मार्च रोजी मान्यता मिळाली. म्हणून दरवर्षी 24 मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. क्षयरोगाविषयी लोकांमध्ये गांभीर्य नाही, त्यासाठी जनजागृती निर्माण करण्यासाठी जागतिक क्षयरोग दिन साजरा केला जातो. चला तर मग आज घडलेल्या घटनांचा आढावा घेऊया. आजच्याच दिवशी 2008 साली भूतान हे लोकशाही राष्ट्र बनले व प्रथमच निवडणुका घेण्यात आला. आजच्याच दिवशी 1923 मध्ये ग्रीस हे राष्ट्र प्रजासत्ताक बनले. ग्रीस हा दक्षिण युरोपातील भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावरील एक देश आहे. बाह्य जगात याचे नाव ग्रीस असले तरी ग्रीसमध्ये त्या देशाला हेलास अथवा हेलेनिक रिपब्लिक असं म्हटलं जातं. प्राचीन इतिहास लाभलेला हा देश लोकशाही, ऑलिम्पिक खेळ, पाश्चिमात्य नाट्यकला व तत्त्वज्ञान यांची जन्मभूमी तसेच ख्रिश्चन धर्माचे व संस्कृतीचे प्रेरणास्थान म्हणून ओळखला जातो. यासोबतच येथील गणिततज्ञ, इतिहासकार, महान योद्धे, ऐतिहासिक लढाया यासाठी हा देश प्रसिद्ध आहे. आजच्याच दिवशी 1993 साली शुमाकर लेव्ही 9 या धूमकेतूचा शोध लागला. पुढे हा धूमकेतू जुलै महिन्यात गुरुग्रहावर जाऊन आदळला. आजच्याच दिवशी 1951 साली अमेरिकन फॅशन डिझायनर टॉमी हिल्फिगर यांचा जन्म झाला. टॉमी हिल्फिगर हे टॉमी हिल्फिगर या कंपनीचे संस्थापक आहेत. हे कंपनीचे मुख्य डिझायनर राहिले आहेत. टॉमी हिल्फिगर हा अमेरिकन प्रीमियम कपड्यांचा ब्रँड आहे, ज्यांची वस्त्रे, पादत्राणे, सामान, सुगंध आणि घर फर्निचरिंग आहेत. या कंपनीची स्थापना 1985 साली करण्यात आली. आजच्याच दिवशी 1998 मध्ये टायटॅनिक या चित्रपटाला विक्रमी 11 ऑस्कर पुरस्कार मिळाले होते. 1930 साली हॉलिवूड अभिनेता स्टीव मॅक्क्वीन यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 7 नोव्हेंबर 1980 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1896 मध्ये A.S. Popov यांनी इतिहासात पहिल्यांदाच रेडिओ सिग्नलचे प्रसारण केले. 1837 मध्ये कॅनडा देशाने आफ्रिकन कॅनेडियन लोकांना मतदानाचा अधिकार दिला. 1905 साली फ्रेंच लेखक जूल व्हर्न यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 8 फेब्रुवारी 1828 रोजी झाला होता. आजच्याच दिवशी 1991 साली भारतीय क्रिकेटर कुणाल पांड्या यांचा जन्म झाला. कुणाल रणजी चषकात वडोदराकडून प्रथम श्रेणी आणि IPL मध्ये मुंबई इंडियन्सकडूनही खेळतो. आजच्याच दिवशी 1882 मध्ये अमेरिकन नाटककार व कवी H.W. Longfellow यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1807 रोजी झाला. 2007 साली मराठी कथालेखक व कादंबरीकार श्रीपाद नारायण पेंडसे यांचं निधन झालं. श्री ना पेंडसेंना त्यांच्या लेखनासाठी अनेक पुरस्कार मिळाले. त्यात महाराष्ट्र शासनाचे 5 पुरस्कार हद्दपार, हत्या, कलंदर, संभूसाच्या चाळीत व चक्रव्यूह या पुस्तकांसाठी मिळाले. त्याचबरोबर त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार, महाराष्ट्र फाउंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार, प्रियदर्शनी पुरस्कार,
लाभ सेटवार पुरस्कार, साहित्य सन्मान पुरस्कार, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार हे काही उल्लेखनीय पुरस्कार मिळाले. त्यांचा जन्म 5 जानेवारी 1913 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1775 तामिळ कवी व संगीतकार मुथुस्वामी दीक्षितार यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 21 ऑक्टोबर 1835 रोजी झाला. 1984 भारतीय हॉकी खेळाडू एड्रियन डिसुजा यांचा जन्म झाला. ते भारतीय हॉकी संघाचे गोलकीपर होते. 1979 भारतीय अभिनेता इम्रान हाशमी यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी 1977 स्वातंत्र्यानंतर पहिलेच बिगर काँग्रेसचे सरकार येऊन मोरारजी देसाई पंतप्रधान झाले. ते भारताचे 4थे प्रधानमंत्री होते. या व्यतिरिक्त त्यांनी मुंबई राज्याचे मुख्यमंत्री, भारताचे गृहमंत्री व अर्थमंत्री आणि भारताचे दुसरे उपपंतप्रधान अशी अनेक महत्त्वाची पदे भूषवली. आजच्याच दिवशी 1929 लाहोर काँग्रेसचे ऐतिहासिक अधिवेशन सुरू झाले. पुढे या अधिवेशनात स्वतंत्र पाकिस्तानचा विषय मांडला गेला. त्यामुळे या ऐतिहासिक अधिवेशनाच्या स्मरणार्थ 23 मार्च हा पाकिस्तान दिवस म्हणून साजरा केला जातो. 1677 दक्षिण दिग्विजय प्रसंगी शिवाजी महाराजांनी श्री शैल्य मल्लिकार्जुन या ठिकाणी मुक्काम केला होता. 1849 रोजी जर्मन रसायनशास्त्रज्ञ जोहान वुल्फगँग डोबेरायनर यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 13 डिसेंबर 1780 रोजी झाला. तर मित्रांनो, ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट, म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं याबद्दलचे फीडबॅक तुम्ही आम्हाला देऊ शकतात. त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 8698 80, म्हणजेच 8698 8698 80. ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.